मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे लावण्या. लेखक प्रवीण वैद्य. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. जिवंतपणी राहिलेली एखादी अतृप्त इच्छा माणसाला मेल्यानंतर सुद्धा या पृथ्वीवर अडकून ठेवते. जर एखाद्या व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले आणि त्याच्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या असतील तर त्या व्यक्तीचा आत्मा अतृप्त राहतो आणि ती अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच ठिकाणी भटकत राहतो. आजची पिढी या सगळ्या गोष्टी मानत नसेलही, पण त्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी ते आत्मे संधी शोधत असतात. यांच्यातील काहींच्या दंतकथा पुढच्या पिढीला सांगितल्या जातात तर काही काळाबरोबर नामशेष होऊन जातात. आज जी घटना मी सांगणार आहे ती अशाच एका अतृप्त इच्छेची आहे ज्याला अख्खा गाव कारणीभूत होता. हीच अतृप्त इच्छा त्या गावाच्या तब्बल 15 जणांच्या विनाशाला कारणीभूत ठरणार होती. मी API संभाजी, मूळ गाव यवतमाळ. नाशिकला पोलीस ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर मला मुंबईला पोस्टिंग मिळाली. खाकी वर्दी माझ्यासाठी जीव की प्राण होता. नोकरीला लागल्यापासून इतरांसारखा गैरप्रकार अजिबात करायचा नाही असे मनाशी पक्के केले होते. त्यामुळे वरिष्ठांचे आणि माझे संबंध फारसे चांगले नसायचे. वेळोवेळी आमच्यामध्ये वादविवाद व्हायचे, खटके उडायचे. बऱ्याच वेळा वरिष्ठांनी मला तंबी पण दिली, सांगितल्याप्रमाणे काम कर नाहीतर यवतमाळला ट्रान्सफर करीन तुझी. त्यांच्या दृष्टीने यवतमाळ म्हणजे आडरान दुष्काळी भाग. पण त्यांना कुठे माहीत होते मी यवतमाळचाच आहे. मी म्हणालो, खुशाल मला यवतमाळला पाठवा, मी तयार आहे. माझे हे वागणे वरिष्ठांना उद्धट वाटले. त्यांनी माझी ट्रान्सफर डायरेक्ट यवतमाळ ग्रामीणला केली. यवतमाळ गाव माझ्यासाठी पूर्ण ओळखीचे होते, त्यामुळे तिथे ड्युटी करण्यात काहीच अडचण नव्हती. मला ग्रामीणसाठीची पोस्टिंग मिळाली होती. पोलीस स्टेशन यवतमाळ गावच्या वेशीवरच होते. माझ्या अंडर तिवासा, वजळ, कमानदेव, पिंपरी असे आजूबाजूचे 7-8 गाव होती. मी त्या गावाचा संपूर्ण चार्ज हातामध्ये घेतला आणि पेंडिंग केसेसची यादी मागवून घेतली. यवतमाळचा भाग पूर्ण दुष्काळी, त्यामुळे पेंडिंग असलेले केसेस फक्त किरकोळ चोऱ्या माऱ्या आणि भाऊबंदकीचे वाद यासंबंधीच्या होत्या. फक्त जामवाडी या एकाच गावामध्ये गेल्या 10 वर्षातल्या 13 मर्डर केसेस न सुटलेल्या पेंडिंग राहिल्या होत्या. या केसेसने माझे लक्ष विचलित केले. बरं, मर्डर पण काही साध्या सुध्या व्यक्तीचा झाला नव्हता. एक होता त्यावेळचा स्वतः सरपंच, दुसरा पोलीस पाटील, अजून दोघे तिघे प्रतिष्ठित अशी मंडळी. सगळ्या 13 जणांचा मर्डर एकाच पद्धतीने झाला होता. तोही गावापाठीमागे जे छोटे धरण आहे त्याला लागून असलेल्या जंगलामध्ये. मर्डर करण्यासाठी वापरलेले हत्यार आजपर्यंत कोणत्याच केसमध्ये सापडले नव्हते. प्रत्येक मेलेल्या माणसाच्या शरीरावर नखाचे ओरखडे होते. फॉरेनिक्स रिपोर्ट मधून हे स्पष्ट होत होते की हे आराखडे कोणत्याही प्राण्याचे नव्हते, ते माणसाच्या नखामुळेच होऊ शकणारे असे होते. फक्त त्या मर्डर करणाऱ्या माणसाची नख भरपूर वाढलेली असायला हवीत. ते सगळ्या मर्डर केसेस फक्त कागदावरती वाचून समजणाऱ्या नव्हत्या. मी प्रत्यक्ष त्या जामवाडी गावाला जाऊन पाहणी करायचे ठरवले. कॉन्स्टेबलला जीप काढायला सांगून मी महत्वाचे कागदपत्र सोबत घेतले. गाव थोडस दुष्काळी जरी असलं तरी गावापाठीमागेच एक छोटे धरण होते, त्यामुळे संपूर्ण गावामध्ये हिरवळ होती. ज्यावेळी मी गावाच्या चावडीवरती पोहोचलो त्यावेळी सध्याचे सरपंच आणि पोलीस पाटील दोघे ओळख करून घेण्यासाठी म्हणून चावडीवर आले. चहा पाणी झाल्यानंतर मी त्या दोघांना या मर्डर केस संदर्भात माहिती विचारली. त्यावेळी दोघेही माहिती देण्यासाठी टाळाटाळ करू लागले. त्यांचे बोलणे पोलीस यंत्रणेला गोल गोल फिरणारे आणि संभ्रमात टाकणारे असे होते.
मी चावडीवरून उठून माघारी फिरलो, त्यावेळी जीप मध्ये बसताना एक वेडा माणूस जोर जोरात ओरडत रस्त्याने चालला होता. सोडणार नाही अशी ती तुम्हाला, एका एकाला शोधून शोधून मारून टाकेल ती. माझ्यापासून तिला तुम्ही दूर केलं, आता भोगा तुमच्या कर्माची फळ. मी त्या पोलीस पाटलाला जवळ बोलावले आणि विचारले, काय रे हा काय प्रकार आहे, कोण आहे हा माणूस? पोलीस पाटील म्हणाला, गावातला वेडा आहे, त्याची मुलगी त्याला सोडून गेली, त्यामुळे परेशान होऊन त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला, पण पोहता येत असल्यामुळे धरणात बुडला नाही, तेव्हापासून त्याला वेड लागले आहे. गावामध्ये असंच काहीतरी ओरडत हिंडत असतो. गावातले जे शेळे अन्न खायला देतात त्यावर दिवस ढकलत आहे. आमच्या पेशाचा पहिला नियम हा आहे की पहिल्या क्षणी कोणावरही विश्वास ठेवू नका, प्रत्येकाची दुसरी बाजू तपासा आणि मगच निर्णय घ्या. संध्याकाळी घरी आल्यानंतर याआधी माझ्या पोस्टवर असणाऱ्या एपीआय सावंतला मी फोन केला आणि या केसेस बद्दल सगळी माहिती विचारली. सावंत सांगू लागला, आतापर्यंत मी जेवढा तपास केला त्यामधून मला समजले की साधारण 10 वर्षापासून गावातले प्रतिष्ठित रात्रीचे जेव्हा रस्त्याने गावाकडे येत असतात तेव्हा काय घडते ते माहीत नाही, पण ते चालत चालत गावापाठीमागच्या जंगलामध्ये जाताना लोकांनी पाहिले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक ते मृतावस्थेत त्या जंगलामध्ये सापडतात. प्रत्येकाच्या शरीरावर आतापर्यंत नखांचे ओरखडे आणि गळ्याला कोयत्याने केलेले वार, याखेरीज अंगावर एकही कपडा नसतो. सगळी ती या गावाची प्रतिष्ठित मंडळी, त्यामुळे जास्त गवगवा न करता कधी एकदा त्यांना जाळून टाकतो असे गावकऱ्यांना होते. यातले 2 मर्डर मी ड्युटीवर असताना झाले होते. आम्ही केस सॉल्व करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पण काहीच पुरावा हाती लागला नाही. नाईलाजाने ती केस मला पेंडिंग टाकावी लागली. आमचे दोघांचे बोलणे पूर्ण झाल्यावर मी या केसेस मधल्या मिसिंग लिंक शोधू लागलो. प्रत्येक गावामध्ये सरपंचाच्या बाजूने आणि विरोधात असे 2 गट कायमच असतात. मागचे सरपंच ज्यावेळी मरण पावले त्यावेळी असेच लोक असतीलच की जे सरपंचांचा द्वेष करत असावेत. अशा लोकांना शोधून मी त्यांची उलट तपासणी करायचे ठरवले, पण ही तपासणी खाजगीत होती, ऑन रेकॉर्ड काहीच नाही. पेट्रोलिंगसाठी या गावामध्ये रोज माझी एक चक्कर व्हायची. या गावाला भेट दिल्यानंतर समजले की जो मेलेला सरपंच होता त्याचा कट्टर विरोधक धोंडीबा अजून जिवंत आहे. मी त्याचा माग काढू लागलो. एक दिवस तो यवतमाळला निघाला होता. मी त्याला, आमच्या गाडीतून यवतमाळला सोडतो अशी ऑफर दिली. त्यालाही त्यात काही वावगे वाटले नसावे. तो हो म्हणाला. रस्त्यामध्ये जाताना मी या मर्डर केस विषयी त्याच्याकडे विषय काढला. म्हातारा खमका होता. तो म्हणाला, असल्या नालायक माणसाबरोबर हेच घडणार की एक दिवस अशी कामं तो करायचा, त्यामुळे एके दिवशी मुडदा पडणारच होता त्याचा. आमच्या गावच्या लावण्यासोबत या नराधमांनी काय केले आहे हे विचार एकदा गावामध्ये, मग तुम्हाला सगळ्याची चुकल होईल. एवढे बोलून तो म्हातारा धोंडीबा गप्प बसला. अनऑफिशियल इन्क्वायरी असल्यामुळे मीही फार गोष्टी विचारू शकत नव्हतो. त्याला यवतमाळ स्टँडवर सोडून मी पुढील कामासाठी पोलीस स्टेशन मध्ये आलो. पुन्हा ते सगळ्या केसेस काळजीपूर्वक वाचू लागलो. त्यामध्ये सरपंचांचा मर्डर झाल्यानंतर एका साक्षीदाराने दिलेला जबाब माझ्यासाठी महत्वाचा ठरला. महादू असं त्याचं नाव होतं. त्याने जबाब दिला होता की त्या दिवशी मी आणि सरपंच गावाबाहेरची जमीन मोजण्यासाठी चालत गेलो होतो. संध्याकाळच्या वेळी घरी परत येत असताना रस्त्यामध्ये आम्हाला लावण्य दिसली. ती जंगलाकडे जात होती. लावण्याला पाहून सरपंच भान हरपून बसले, तिच्या पाठीमागे जाऊ लागले. मी सरपंचाला हाका मारून बोलवण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण काहीच प्रतिक्रिया न देता ते चालत लावण्य पाठीमागे जंगलामध्ये गेले. मी घरी निघून गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जंगलात ते मेलेले सापडले. हा जबाब वाचल्यानंतर महादूला भेटणे महत्वाचे झाले होते. दुसऱ्या दिवशीच मी महादूला शोधण्यासाठी गावामध्ये गेलो. त्यावेळी समजले की महादू गाव सोडून गेलेला आहे.
तो जवळच मानपूर गावामध्ये त्याच्या पोरीपाशी राहतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी महादूला भेटायला मानपूर गावाकडे जायचे ठरवले. खेडेगावात पोलीस घरी आले की गावभर चर्चा होते. त्यामुळे मी वर्दी न घालता साध्या ड्रेसमध्ये एका कॉन्स्टेबलची टू व्हीलर घेऊन माधूला भेटायला निघालो. माधूच्या त्या झोपडीवजा घरामध्ये गेल्यानंतर मी माझी ओळख माधूला सांगितली. माधूची पोरगी घरामध्येच होती. जावई मात्र शेतावर कामाला गेला होता. घडलेली सगळी हकीकत माधू मला सांगू लागला. साधारण 15 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आमच्या त्या गावामध्ये ते कुटुंब कामासाठी म्हणून राहत होतं. नवरा सरपंचाच्या शेतामध्ये सालगडी म्हणून राहिला होता. आई सकाळ संध्याकाळ सरपंचाच्या घरी धुनी भांडी करून दिवसभर मिळेल ते काम करायची. त्यांची पोरगी होती लावण्या. लावण्या नावाप्रमाणेच खूप सुंदर होती. गोरी गोरी पान, कमरेपर्यंत येणारे केस, नाजूक नाका डोळ्याची, तज शरीराची अशी ती पोरगी गरिबीमुळे फाटके तुटके कपडे घालत होती. हळूहळू ती तरुण होत होती. आईला घरातलं आणि बाहेरचं काम होईना, त्यामुळे ही पोरगीच सगळा बाजार हाट करू लागली. एकतर गरीब आणि दुसरं म्हणजे खालच्या जातीची, त्यामुळे ती प्रत्येकाच्या नजरेत पडू लागली. गावातला प्रत्येक जण तिच्याकडे वाईट नजरेने पाहू लागला. ती बालिश होती, पण तिच्या आईला हे सगळं कळत असावं. तिने लावण्याला घराबाहेर पाठवणे बंद केले. हळूहळू आईची तब्येत साथ देईना, मग हळूहळू लावण्या सरपंचांच्या घरी धुनी भांडी करायला जायला लागली. तिथे सरपंचांच्या मुलाला लावण्या खूप आवडली. ते दोघेही गावाबाहेर जंगलामध्ये भेटू लागले. काही दिवसांनी याची कुणकुण सरपंचांना लागली. एकतर गरीब आणि दुसरी गोष्ट खालच्या जातीची, त्यामुळे सरपंचांनी बदनाम करून लावण्याला आणि तिच्या कुटुंबाला गावाबाहेर काढलं. त्या जंगलामध्ये एक झोपडी बांधून ते सगळे राहू लागले. एक दिवशी सरपंचाचा मुलगा लावण्याशी लग्न करायचे म्हणून तिला पळवून शहराकडे घेऊन निघाला. वाटेमध्येच गावकऱ्यांनी त्याला अडवले. त्याच दिवशी लावण्याला सरपंचाने त्याच्या वाड्यावर कैद केले आणि पोराला शिकवण्यासाठी म्हणून परगावी पाठवून दिले. तेथून पुढे 4 दिवस गावातले सगळे प्रतिष्ठित मनवणारे वाड्यावरती एरजारे घालत होते. ही सगळी मंडळी यापूर्वी लावण्याकडे तिरप्या नजरेने पाहत होती. त्या प्रत्येकाने लावण्याचा उपभोग घेतला. 4-5 दिवसांनी लावण्या त्या कैदेमधून पळून जाण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर लावण्याचे काय झाले हे कोणालाच माहीत नाही. लावण्याच्या या अवस्थेमुळे तिची आई झटका येऊन मेली आणि वेड लागल्यामुळे तिचा बाप गावभर फिरत आहे. पण लावण्या अधूनमधून जंगलामध्ये दिसते खरी. लोकांनी बऱ्याचदा तिच्या झोपडीची झाडा झडती घेतली, पण काहीच मिळाले नाही. तिच्या गायब होण्याच्या पासूनच त्या गावाच्या प्रतिष्ठित मनवणाऱ्या लोकांचा खून होऊ लागला. तेवढ्यात महादूच्या पोरीने आमच्यासाठी चहा करून आणला. तो चहा घेत मी त्याला विचारले, ज्या दिवशी सरपंच जंगलामध्ये गेला त्या दिवशी तू पण त्याच्यासोबतच होता ना? तू पण लावण्याला पाहिले का? सरपंचांच्या बरोबर जंगलामध्ये तू का नाही गेलास? महादू सांगू लागला, साहेब ते गावचे सरपंच होते, मोठी माणसंही सगळी. ते कुठे जातात काय करतात याच्याशी आपण देणं घेणं ठेवायचं नसतं. त्या दिवशी जमिनीची मोजणी पूर्ण झाल्यावर आम्ही घराकडे येत होतो. त्यावेळी ती लावण्या जंगलाकडे चालली होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाठमोरी तिला पाहिले आहे. या उपर मला काहीच माहीत नाही. महादू साधा भोळा माणूस होता. तो काहीतरी लपवून ठेवेल असे वाटत नव्हते. ती झोपडी पाहण्यासाठी मी जंगलाकडे जायला निघालो. ते छोट्याशा धरणापाटी मागे ते जंगल होते. पायवाटेने जात असताना मला लांबवर लावण्याची ती झोपडी दिसली. झोपडीमध्ये गेल्यावर मला जाणवले की सध्या येथे कोणीच राहत नसावे, कारण संपूर्ण झोपडीला आतमधून जाळ्या जळमट लागलेली दिसत होती. धुळही भरपूर साठली होती, म्हणजे लावण्या दुसरीकडेच कुठेतरी राहत असावी. मी गाडीवरून पुन्हा आमच्या पोलीस स्टेशनला आलो. या समाजातील जातीव्यवस्थेमुळे अनेक निष्पापांचे असेच वाटोळे झाले आहे. लावण्यासाठी माझ्या मनामध्ये अशाच प्रकारचे भाव तयार होते. तिच्यावर जो काही अन्याय झाला आहे त्याची शिक्षा या समाजातील उच्चभ्रू म्हणून घेणाऱ्या लोकांना व्हायलाच हवी, असा निर्धार करून मी कोठेही नोंद झालेल्या
लावण्याच्या केसच्या तपासाला सुरुवात केली. नायक कॉन्स्टेबल कडून मला मर्डर झालेल्या सगळ्या लोकांची यादी मिळाली. दुसऱ्या दिवशी पासून गावामध्ये जाऊन या मर्डर मिस्ट्री सोडवण्याच्या बहाण्याने मी लावण्याविषयीची ही संपूर्ण माहिती गोळा करत होतो. गावामध्ये प्रत्येक जण स्वतःला धुतल्या तांदळासारखा स्वच्छ म्हणत होता आणि दुसऱ्याला मात्र आरोपी समजत होता. मर्डर झालेला गावचा माजी सरपंच, माजी पोलीस पाटील आणि इतर 11 जण यांच्या नातेवाईकांची मी चौकशी करू लागलो की एखादा कोणत्या धागा हाती लागतो का. चौकशी करताना मी सगळ्या बाजूंचा विचार करत होतो, अगदी लावण्याच्या बाजूचाही. नातेवाईकातील सगळ्यांशी संवाद साधताना मला लक्षात आले की प्रत्येक जणच लावण्याचा तिरस्कार करत होता. नंतर ज्यावेळी मी गावातील इतर वयोवृद्ध लोकांशी चर्चा केली त्यावेळी समजले की हीच मंडळी बरेच दिवसापासून लावण्याच्या मागावर होती. तिचे ते रूप आणि तिचे शरीर याच्यासाठी हीच मंडळी आसुसलेली होती. सगळ्यांच्या नातेवाईकांना माहीत होते की लावण्यासोबत हे लोक ज्या पद्धतीने वागले त्यामुळेच त्यांचा मर्डर झाला आहे. फक्त गावामध्ये आपली पद जाऊ नये आणि चर्चा होऊ नये म्हणून लावण्याविषयी कोणीच बोलत नव्हते. वरून मर्डर झालेले 13 जण सभ्य वाटत असले तरी चौकशी अंती मला समजले की लावण्याला वाड्यामध्ये कैद करण्यात आणि तिचा उपभोग घेण्यात ही सगळी मंडळी पुढे होती. हे ऐकल्यावर अशा या बैलवेड्या कथित मोठ्या माणसाच्या मर्डर होण्याविषयी मला काडी मात्रही तळमळ राहिली नव्हती. लावण्याचा अँगल या केसमध्ये परफेक्ट बसत होता. इतके दिवस कोणीच्या अँगलने विचार केला नसावा. मी सगळ्या घडलेल्या घटनांचा ताळमेळ लावू लागलो. पहिल्यांदा लावण्या या 13 जणांना हवी हवीशी वाटत होती पण गावामध्ये प्रतिष्ठा असल्यामुळे तिच्या सोबत काहीच करता येत नव्हते. ज्यावेळी सरपंचाच्या पोराने लग्न करण्यासाठी तिला पळवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या सगळ्यांना आई ती संधी मिळाली. सरपंचाने लावण्याला वाड्यावर कैद केले. 3 ते 4 दिवस तिचा उपभोग घेतला. एक दिवस लावण्या या कैदीमधून पळाली आणि कदाचित आता ती या सगळ्यांचा बदला घेत असावी, म्हणजे लावण्या अजून जिवंत असावी. त्यावेळी ती 16 वर्षाची होती, म्हणजे आज साधारण तिशेच्या घरात तिचे वय असावे. पण मग ती गावात इतरांना कधीच का दिसली नाही, फक्त जंगलामध्ये जाताना काही जणांना दिसली आणि जे तिच्या पाठीमागे गेले ते जिवंत राहिले नाहीत. लावण्या नक्कीच्या गावाच्या आजूबाजूला वेषांतर करून राहत असावी आणि तिच्यासोबत या लोकांनी जे काही केले त्याचा बदला घेत असावी. डोक्यामध्ये सगळ्या घटनांचा योग्य ताळमेळ बसत होता. आता गरज होती ती लावण्याला जिवंतपणे जगासमोर आणायची आणि तिच्यासोबत जे काही घडले त्याची शिक्षा गाववाल्यांना द्यायची.